कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। टोमॅटोला बाजारपेठेत बारमाही मागणी असते, तसंच हे फळपीक कोणत्याही हंगामात घेता येतं, त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी या पिकाची लागवड करताना दिसत आहे। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाजेवाडी शिरगाव या गावातील शेतकरी सचिन साहेबराव खोत यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड केली आहे। आपण टोमॅटो लागण्याच्या आधी जमिनीची मशागत करताना पहिल्यांदा रानाला नांगरट दिली, त्याच्यानंतर रोटरनी करून शेणखत सोडलं। शेणखत सोडल्यानंतर त्यामध्ये आपण जिप्सम थोडंसं टाकून सरी सोडून घेतली आणि सरी सोडून आपण रानाची एकसारखी मेहनत करून घेऊन सरी सोडली आणि सरी सोडल्यानंतर टोमॅटोची लागण केली। आपण टोमॅटोची लागण करताना आपण का नाही 13-19 व्हरायटी आपण चॉईस केलेली आहे। टोमॅटो पिकाला आवश्यकतेनुसार योग्य अंतराने खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास पीक जोमदार येतं। टोमॅटोचं झाड खाली पडू नये आणि फळ जमिनीला टेकू नये म्हणून टोमॅटोची सुतळीच्या साह्याने बांधणी करणं आवश्यक असतं। आपण लागण करताना टोमॅटोची लागण करताना आपण पहिल्यांदा शेणखत दिलेलं होतं रानाला, त्याच्यानंतर आपण लागण करून घेतली आणि लागणीनंतर आपण थोडंसं त्याला एक 8 दिवसानंतर मग काकरून चंद्राची कोरं आकार पद्धतीनं आपण त्याला थोडंसं रासायनिक खताची मात्रा दिलेली आहे। लागवडीच्या सुरुवातीच्या रोपं लहान असताना पाण्याचं व्यवस्थापन करताना त्याला पाण्याची गरज पडते। पाण्याची गरज पडत असल्यानं त्यावेळेस त्याला नाही 4-5 दिवशी पाणी द्यावं लागतं सुरुवातीच्या लहान रोपं असताना। त्याच्यानंतर पाण्याचं अंतर वाढवत जातं, सरासरी 10 ते 8-10 दिवशी रोपाला पाणी देत जावं लागतं। त्यानंतर बांधणी करायला लागते, बांधणी केल्यानंतर टोमॅटोचं अंतर म्हणजे झाडाची उंची वाढली असते त्यामुळे सावली असते, सावलीमुळे त्याचं पाणी वाढत जरा थोडंसं लांब म्हणजे 10-12 दिवशी दिलं तरी चालतं। हा टोमॅटोच्या झाडाची उंची साधारणतः 1-1.5 फूट आल्यानंतर ते झाड असं पडू नये किंवा त्याला फुटव्याची संख्या येत असते, ते झाड असं इकडे तिकडे पडू नये, त्याचं फळ खाली टिकू नये म्हणून त्याला तारण डाम वापरले जातात। डाम राहून तार ओढली जाते, तार ओढल्यानंतर त्याची प्रत्येक डापी जी आहे ती अशी वरती सुतळी लावून वरती उचलून बांधावी लागते आणि ती बांधल्यानंतर ती खाली झाड टिकू नये यासाठी त्याची बांधणी केली जाते। टोमॅटो पिकावर करपा आणि बुरशी हे महत्वाचे रोग पडतात, त्यांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकाची योग्य अंतराने फवारणी केल्यास त्यापासून मिळणारं उत्पन्न जास्त असतं। याच्यावरती सुरुवातीच्या काळामध्ये करपा येतो आणि बुरशी येते, यासाठी आपण ह्या प्लॉटला आत्ता बोलताना एक कीटकनाशक घेतलेलं आहे आणि एक बुरीसाठी बुरशीनाशक घेतलेलं आहे। आता होतं 2 स्प्रे झालेले आहेत आपले। आता साधारणतः हे आपले क्षेत्र आहे 1 एकर क्षेत्र आहे, याच्यावरती आता आपल्याबरोबर आपल्याला आलेला रोप साधारणतः 1 रोप 2 रुपये 20 पैशानं भेटलेलं आहे। साधारणतः आलेला खर्च यावरती आत्ताबरोबरचा 10 ते 12 हजार रुपये आहे आणि अपेक्षित उत्पन्न मार्केटिंगच्या ह्याच्यावरती राहते। साधारणतः जर तर पर किलो जर तर 10 रुपये किलोने भेटला तर अपेक्षित उत्पन्न साधारणतः हे जे 10 ते 12 टन आहे। टोमॅटोची लागण करायची असेल तर 13-19 व्हरायटी 1 नंबर आहे, फुटवा चांगला आहे, फळ मोठं आहे आणि मार्केटिंगच्या ह्याच्यावरती जर तोडा लांबला तर ते टिकून राहू शकतं। टोमॅटोच्या पिकाची निवड आपण का यासाठी केली की टोमॅटो पिकाला पाणी आणि बाकीचा खर्च थोडा कमी लागतो आणि बाकी पिकाचं काढलं तर ऊसासारखं पीक घ्यायचं म्हणलं तर 1 वर्ष लागतं। 1 वर्षानंतर ते ऊस जाणार, तिथून तोडणी मजुरी ही बाकीचंही जर काढलं तर ती ऊसाचं पीक नाही परवडत, किंवा बाकीची पिकं घेतली तर त्या पिकापरा टोमॅटोचं पीक बऱ्यापैकी म्हणजे मार्केटिंगच्या ह्याच्यानं विचार केला तर थोड्या खर्चात ज्यादा पैसे देऊन जाणारं पीक आहे आणि ती बाकी पिकापरा चांगलं आहे आणि ते पीक घेताना म्हणजे एवढा म्हणजे बाकी कुठलाही त्रास होत नाही त्या पिकामध्ये की त्याचं जर मार्केटिंग चांगलं गावलं तर बाकी पिकापरा अंदाजे उत्पादन चांगलं गावतं। टोमॅटो
टोमॅटो हे फळपीक कमी कालावधीत येत असून त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळतं. तसंच या फळपिकाला बारमाही मागणी असल्यामुळं त्याला भावही जास्त मिळतो. त्यामुळे अनेक शेतकरी या फळपिकाची शेती करून आपला आर्थिक फायदा करून घेताना दिसत आहेत. आरसेफ शेती पत्रिका शेतीचा सोबती शेतकऱ्यांना देते समृद्धीची प्राप्ती. आरसेफचं प्रामाणिक उत्पादन सर्व पिकांना मोलाचं संरक्षण. मायक्रोला सुजला नवीन फवारणीचं वाण. कमी खर्चात फुलते शेतकऱ्यांचं रान.